हॅलो गाईज वेलकम टू पिढी एज्युकेशन काहीच एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो आणि गाईच या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं ऑफिशियल अपडेट आहे ते आपण संपूर्ण पाहणार आहोत तर काहीच हे अपडेट पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल बद्दल अपडेट कळवले जातात त्याचबरोबर एक छोटीशी इन्फॉर्मेशन जर तुम्ही एम एस सेट दोन हजार चोवीस या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर या एक्झामसाठी एक संपूर्ण क्रॅश कोर्स आपण लॉन्च करत आहोत पेपर फर्स्टसाठी म्हणजे पेपर फर्स्टचा एंटायर सिलेबस त्या क्रॅश कोर्समध्ये कव्हर केला जाईल हा क्रॅश कोर्स आपला सुरू होतोय वीस जुलैपासनं तर काहीच क्रॅश कोर्स जॉईन करायचं असेल किंवा क्रॅश कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी हाच व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर गाईज हे पा जे ऑफिशियल अपडेट आहे ते आपण डायरेक्टली पाहूया तर गाईज हे पा जे विद्यार्थी एम एस सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे अपडेट आहे तर इथं पाहू शकता जो आपला एम एस सेट एक्झामचा रिझल्ट लागला तो रिझल्ट लागल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन रिझल्ट प्रोव्हाइड केले ते आणि त्या नोटिफिकेशन मध्ये ई सर्टिफिकेट संदर्भात त्यांनी डेट मेन्शन केलेली होती पहा म्हणजे बेसिकली आज आहे पाच जुलै आणि पाच जुलैला जे विद्यार्थी म्हणजे एम एस सी एट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट हे ऑनलाईन पब्लिश केलं जाणार आहे तर गाईज तुम्हाला माहित असेल एम एस सी एट एक्झामची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला पाच जुलैला कधी ऑनलाईन सर्टिफिकेट अवेलेबल झालेले दिसतील म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही एम एस सी एट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट ते हार्ड कॉपीमध्ये प्रोव्हाइड करीत नाही तुम्हाला सोल म्हणू शकतो एक रिस्पॉन्सिबिलिटी असती आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या बेसवर तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोडिंग करून घ्यावं लागते तर बेसिकली आज आहे पाच जुलै दोन हजार तेवीस आणि आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट अवेलेबल झालेले दिसतील जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट डाउनलोडिंग करून ठेवा व्यवस्थित लॅमिनेशन वगैरे करून त्याला प्रॉपरली मेंटेन ठेवा आणि दुसरा क्वेश्चन असतो की आम्ही कॉलिफाय झाल्यानंतर आमचे कुठले डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला सबमिट करावे लागतात का तर याचा आन्सर इन नो म्हणजे बेसिकली तुम्ही एम एस सेट एक्झाम क्वालिफाय झाले एम एस सेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला आज होईल ते सर्टिफिकेट डाऊनलोडिंग करायचं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला जाताल त्यावेळेस ते, ते सर्टिफिकेट खरंच ओरिजनल आहे का ते पडताळणी करतील याच वेबसाईटवर म्हणजे बेसिकली ते कॉलेज चेक करत असतं तुम्ही जे सर्टिफिकेट मिळवलं आहे ते व्हॅलिड आहे का आणि ते व्हॅलिड असेल तर त्या संदर्भात जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावं लागतात म्हणजे बेसिकली जर तुम्ही एम एस सीएट एक्झाम क्वालिफाय झाले असतील ओबीसी कॅटेगरीमधून तर ओबीसीचं जे सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला दाखवं लागतं म्हणजे एम एस सी ए डिपार्टमेंट कुठलंही सर्टिफिकेट असेल किंवा कुठलेही डॉक्युमेंट असतील ते तुमच्याकडे मागून घेत नाही फक्त जे इन्स्टिट्यूट आहे म्हणजे ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जॉबच्या वेळेस ते सर्टिफिकेट असतील किंवा डॉक्युमेंट असतील ते दाखवावे लागतात आणि त्याच ठिकाणी ते सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय होत असतात तर काहीच आय होप तुम्हाला अपडेट करायला असेल आज आहे पाच जुलै पाच जुलैला ई सर्टिफिकेट एम एस सेट एक्झामचे क्वालिफाय झालेले विद्यार्थ्यांचे अवेलेबल केले जाणार आहेत पुन्हा एकदा सांगाल जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आहे पी डी एज्युकेशनतर्फे तुमचं सर्टिफिकेट आज तुम्हाला भेटून जाईल तर काहीच हे अपडेट पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच